नमस्कार, मी अमृता. नमस्ते कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज एक नवीन व्हिडिओ बनवते, एक नवीन रेसिपी करणार आहे आणि त्यासाठी बागे आमच्या घराच्या मागची जी बाग आहे त्या बागेत तुम्ही इथे बघू शकता की अळूवडीची पानं दिसत आहेत आणि तुम्ही ओळखलं असेल की आजची रेसिपी असणार आहे ती अळूवडी. आणि त्यासाठी मी आत्ता इथे आलेली आहे आणि आता सर्वप्रथम मी ह्या जी अळूची पानं आहेत ती पानं काढून घेणार आहे त्यासाठी. तर आपण ती पानं काढूयात. रेसिपी करत असताना आपण इथे ही अळूवडीची पानं बघू शकता आणि अळूवडीची जी पानं असतात ती ही मागच्या बाजूने थोडीशी जाड असतात, तर ही मागच्या बाजूची त्याला आपण शीर असं म्हणतो. आणि ह्या शिरा असतात त्या काढून टाकायच्या, जेणेकरून अळूवडी आई कशी होते, कुरकुरीत. आज आपण जी रेसिपी पाहतोय ती आमच्या आईंच्या हातची, आई म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांच्या हातची अळूवडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सुरुवातीला आपण ह्या पानांच्या शिरा काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आजच्या अळूवडीच्या रेसिपीसाठी आपण इथे बघू शकतोय की बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आता त्यात काय काय टाकायचं आहे तुम्ही सांगा पटापट. हळद, हळद म्हणजे जितका कांदा असेल आणि आपण पीठ भिजवणार असू त्या प्रमाणात हळद घेतलेली आहे. त्यानंतर तिखट मग घरचं असेल किंवा तुम्ही मार्केटमधून आणलेलं असेल त्याप्रमाणे चवीनुसार टाकायचं आहे. मीठ पण चवीनुसार, जितकं पीठ तुम्ही भिजवणार आहात त्यानुसार मीठ टाकायचं. थोडासा ओवा आहे त्यामुळे जरा वडीची टेस्ट बदलते आणि चांगली लागते. आणि हे पांढरे तीळ आहेत ते आपण आता या मिश्रणात मिक्स करणार आहोत. त्यानंतर थोडासा गूळ घेतलेला इथे या मिश्रणात. आणि हे कोकमापासून तयार केलेलं आगळ आहे, ते आगळ आपण त्यात टाकणार आहोत म्हणजे थोडासा आंबटपणा वडीची टेस्ट आणखीन वेगळी देऊन जातो. आता आपण हे बेसन पीठ मिक्स करतोय. हे बेसन पीठामुळे त्या वडीला एक चांगली चव येते आणि त्या कांद्याच्या प्रमाणानुसार पीठ घेतलेलं आहे इथे आपण. आणि आमच्या आई वडी करत असताना त्या तांदळाच्या पिठाचाही वापर करतात. आई कशासाठी वापरत आहे तांदळाचं पीठ? कुरकुरीतपणा येण्यासाठी. हा, वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी बेसनच्या पिठामध्ये म्हणजे डाळीच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ पण मिक्स करतात, जेणेकरून वडी कुरकुरीत होईल. आणि आम्ही म्हणजे मी तरी मला तरी त्यांच्या हातची वडी फार आवडते, कारण खमंग आणि खुसखुशीत अशी वडी आमच्या घरातल्या सगळ्यांना त्यांच्या हातची खायला आवडते. आता त्याच्यामध्ये थोडीफार कोथिंबीर मिसळत आहेत, म्हणजे त्या कोथिंबीरीचा एक वेगळा स्मेल, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर एक वेगळा स्मेल अळूवडीत तुम्हाला जाणवू शकतो. आणि नंतर हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे व्यवस्थित.
या मिश्रणात खास करून आगळ कोकणात जे कोकम उत्पादन घेतलं जातं त्याचा आगळ मिक्स केलेला आहे. थोडीशी आंबट गोड अशी चव येण्यासाठी हे आगळ या मिश्रणात मिक्स करून अळूवडीला लावलं जातं. आणि प्रमाणानुसार पाणी घेऊन सैलसर पीठ भिजवायचं. पीठ एकदम पातळ पण भिजवता कामा नये आणि एकदम घट्ट पण भिजवता नये. आता इथे जे आगळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहोत आपण, जेणेकरून हे जे पानं आहेत त्या पानांच्या मागच्या बाजूला आपण पीठ लावणार आहोत. त्याच्या आधी हे आगळ आणि पाणी मिक्स केलेलं जे आहे ते आपण लावून घेणार आहोत. आई हे कशासाठी लावतो आपण? म्हणजे खाज वगैरे येऊ नये, कशाला कवकव सुटू नये. म्हणजे जनरली अळूच्या पानांना खाज असते तर ती खाज जाणवू नये म्हणून हा कोकमाचा जो रस म्हणजे आगळ आहे तो पाणी त्याच्यात घालून हे आगळ आपण आधी लावून घेतलेलं आहे. इथे अशा पद्धतीने हे जे पिठाचं मिश्रण आहे ते आपण पानांना लावून घेतोय. हे एक पान लावून झाल्यानंतर त्याच्यावरती हे दुसरं पान लावलेलं आहे. पुन्हा ते आगळ आपण त्या पानाला लावून घेतोय. अगदी असे जर प्रत्येक पान आपण त्याला लावणार आहोत घडीवरती त्या प्रत्येक पानाला त्या आगळचा वापर करायचा आहे. मग आगळ लावून झाल्यानंतर आणि पिठाचं मिश्रण लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने पानाची घडी घालायची आहे आणि ती निसटणार नाही यासाठी पुन्हा ते आगळ थोडं वरच्या बाजूला वगैरे लावून त्यानंतर थोडासा पिठाचं मिश्रण देखील लावून घेत आहेत. पीठ लावून झालेलं आहे आणि या प्रकारे ती अळूवडीची घडी घालायची आहे. बघू शकता की अळूवडी कशी फोल्ड केली जाते.
होता हे अळूवडीचे जे आपण रोल केलेले आहेत म्हणजे अळूवडी थापून एकावर एक पानं जी तुम्ही रेसिपी बघितली त्यात्ता रोल तयार आहेत हे कच्चे आहेत आता आपण ते उकडून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती पाणी ठेवलंय टोपात पाणी थोडं ठेवायचं अगदी जास्त नाही जेणेकरून वाफ चांगली येईल आणि आता ही जी चाळण वापरलेली आहे जी आपण मक्क्यासाठी चाळण वापरतो त्या चाळणीचा याच्यासाठी उपयोग केलेला आहे आणि टोपावरती ही मी चाळण ठेवते आणि मोठं जे ताट असेल त्या ताटाने ही चाळण झाकून घ्यायची जेणेकरून चांगल्या पद्धतीने वाफ येईल आणि ती अळूवडी चांगल्या प्रकारे उकळली जाईल आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे जवळपास 10-15 मिनिटं आपण ते वडी उकळण्यासाठी ठेवलेली होती आणि तुम्ही इथे पाहू शकता ही वडी शिजलेली आहे व्यवस्थित उकळली गेली आहे हे पानांना थोडा जळपणा आला की आपण समजू शकतो की ही वडी शिजलेली आहे आता ही आपण वडी चाळणीतून टोपावरून बाहेर काढून इथे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत अशा पद्धतीने ही वडी तयार झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर आपण व्यवस्थित त्याचे काप करून तळून घेणार आहोत आता इथे उकळलेली जी वडी आहे आपण त्याचे काप करणार आहोत मध्यम आकाराचे असे काप करून घ्यायचे आता ती थंड झालेली आहे वडी थंड झाल्यावरच काप करून घ्यायचे जेणेकरून तळताना ती व्यवस्थितपणे अखंड तळली जाईल इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि आपण अळूवडी डीप फ्राय करणार आहोत त्यामुळे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे तळण्यासाठी काही ठिकाणी शॅलो फ्राय सुद्धा तव्यावर करतात पण डीप फ्राय केल्यामुळे तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी खायला मिळते हे तेल तापलेलं आहे आणि आता आपण वडी तळण्यासाठी तेलात सोडतोय जसं की आधी म्हटलंय की ही वडी डीप फ्राय करून घेतली की छान खमंग आणि कुरकुरीत अशी त्याची टेस्ट येते मधल्या असेवर आपण गॅस ठेवून ही वडी तळून घेणार आहोत तळत असताना खूप छान असा स्मेल येतोय वडीचा थोडा तांबूस रंग झाल्यानंतर आपण वडी तेलात पलटी करणार आहोत अशा
अशा प्रकारे वडी आपल्याला पलटी करायची आहे एका बाजूने शेकल्यानंतर. हळूवडी इथे तळून झालेली आहे आणि आता आपण ती एका भांड्यात काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की इथे हळूवडीचा कच्च्या हळूवडीचा आणि तळलेल्या हळूवडीचा तांबूस असा रंग म्हणजे रंगामध्ये बदल तुम्हाला दिसून येईल. अशाच पद्धतीने ही सगळी वडी आपण आज तळून घेणार आहोत. डीप फ्राय केल्यामुळे वडी चांगली कुरकुरीत होते. आता इथे तुम्ही बघू शकता की अळूवडी तयार झालेली आहे आपली आणि कोकणातली एक प्रसिद्ध आणि खास अशी रेसिपी आहे अळूवडी जी तुम्हाला कोकणातच पाहायला मिळते. आणि आत्ता ही अळूवडी तयार झाली आहे. छान त्याचा स्मेल येतो आहे. अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी वडी झालेली आहे. आजची रेसिपी होती आपली अळूवडी आणि आत्ता ती अळूवडी तुम्हाला इथे पाहायला मिळते. अशा प्रकारे कोकण विषयक संबंधित असलेले ब्लॉग्स आणि व्हिडिओ नमस्ते कोकण चॅनलवरती पाहत रहा. आजचा हा अळूवडीचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळीकडे कोकणाविषयीची माहिती आपण पोहोचू शकू. आणि नमस्ते कोकण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.